ठाण्यातील माझोडा परिसरातील एक हजार तीनशे पन्नास मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर्स पाणी वाया गेले सदरच्या जलवाहिनीमार्फत मीरा भाईंदर महापालिकेला पाणी पुरवठा केला जातो मात्र ही जलवाहिनी फुटल्यामुळे वीस ते पंचवीस फूट उंच पाण्याच्या कारणच्या उडत होत्या ठाण्यातील घोडबंद रोडवरील माझीवडा नाका परिसरात जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर्स पाणी वाया गेलं एक हजार तीनशे पन्नास मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी असून या जलवाहिनीला एका ट्रकची धडक लागली या ट्रकच्या धडकेमुळे जलवाहिनीचा वॉल्ब निकामी झाला आणि त्यामुळे या जलवाहिनीमधील पाणी रस्त्यावर वाहू लागलं या पाण्याचा दाब जास्त असल्यानं या जलवाहिनीतील पाणी वॉल्बमधून कारंजासारखं वीस ते पंचवीस फूट उंच उडत होतं सदरश जलवाहिनीमार्फत मीराबाईदर महापालिका आणि आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो मात्र ही जलवाहिनी फुटल्यानं या जलवाहिनीचं काम पूर्ण हो होईपर्यंत काही दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे